आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो हॅलो हॅलो, आओ तुम्ही जो क्लासचा फॉर्म घेऊन गेलायत ना तो परत आणून सबमिट पण करायचा असतो, त्याशिवाय ऍडमिशन कसं होईल? बाकीच्या क्लासचं मला माहीत नाही, ते घेत असतील वर्षभराची फी एकत्र, पण आमच्याकडे तुम्ही महिन्याची फी महिन्याला दिली तरी चालणार आहे, फक्त जरा लवकर द्या आणि तो फॉर्म आधी सबमिट करा. बरं, फॉर्म भरताना नीट भरा, कारण त्यामधली माहिती घेऊन आम्ही मुलांचे आय डी कार्ड बनवणार आहोत, तेव्हा फॉर्म भरताना चुकू नका. हा हो, लवकर सबमिट करा फॉर्म. हो हो हो, ठीक आहे मावजी. अरे वहिनी, बरं झालं तू आलीस. बरं, मी ना क्लासेससाठी आपल्या नोट्स बनवायला बसलो होतो, हा, पण हे ऍडमिशनचंच काम कम्प्लीट होत नाही, जरा ते नोट्स तू बनव ना, मी ऍडमिशनचं करून घेतो पटापट. हो मी करते ते, पण मला सांगा तुम्ही ताईशी बोललात का? हा, माझं झालं बोलणं वृंदाताईशी. हा मग काय म्हणाली ती? ती म्हणाली देईन, बघते. बघते म्हणाली म्हणजे ती पैसे देईल असं वाटत नाहीये का? खरं सांगू का वैदी, मला ना वृंदाताईचा सूर थोडा खटकला सगळं. म्हणजे ती म्हणाली खरं की देईन पैसे, मी बघते नंतर, पण एकंदर तिच्या बोलण्यावरनं तिला काही देणं घेणंच नाहीये असा सूर होता तिचा. अरे वा उभी, आलीस तू? मजा येत तुझी? कसली मजा? अगं तिकडची कामं संपून तू इकडे येतेस, इथली तुझी कामं झाली की निघून जातेस? आम्ही आपलं 24 तास राबतच बसतो. तुझं कसं आहे ना, पगारापुरतं काम करावं तसं सगळं बघतेस तू. हा ती राणी माशी असते बघ आकाश, राणी माशी स्वतः काही करत नाही पण बाकीच्या माशा हेलपाटे घालून मरतील तस आहे सगळे. ताई मला जमेल तस मी काम पूर्ण करते. असो मला जरा तुझ्याशी बोलायचंय. बोल. मला पैशांची गरज आहे, तर आपल्या लाडवांच्या बिझनेसचे जे पैसे आहेत ते राणाच्या अकाउंटला येतात ना, तर. हो बोलला मला आकाश, मी सांगितलं त्याला मला जसा वेळ मिळेल तसा बँकेत जाईन आणि पैसे काढून आण, तेव्हा देईन तुला पैसे. अगं ताई मला गरज आहे, अर्जंट आहे थोडं. अगं हो हो हो, मलाही अर्जंट काम आहेत, रिकाम टेकडी नाही बसले मी. अगं आणि आकाशला सांगितलंय मी, वेळ मिळेल तसं जाईन बँकेत पैसे काढेन आणि देईन तुला. तू ना एक काम करू, तू ना पैसे बाबांकडे माग. नाही तुला पैसे हवेत म्हटल्यानंतर ना बाबा कर्ज काढतील पण देतील पैसे. हा तू बाबांकडे पैसे माग. हा ताई का तिरकस बोलतेस? आणि मी बाबांकडे पैसे मागणार नाहीये. मी जर मेहनतीने पैसे कमावते तर मी माझ्या हक्काचे पैसे घेणारच ना. अगं मग घे ना, मी कुठे नाही म्हणतेय, मी फक्त इतकंच म्हणाले की मला वेळ मिळाला की देईन तुला पैसे. काढ मोठेपणा करतेस ताई. मागे माझ्या अकाउंटला पैसे यायचे ते राणाच्या अकाउंटला यावे तशी तुझी इच्छा होती, त्याला सगळ्यांचा विरोध होता तरी मी म्हणाले की माझी काहीच हरकत नाहीये. ताई मी जर माझा हक्क देऊ शकते तर माझ्या हक्काचे पैसे घेऊ सुद्धा शकते, कळलं? हक्काच्या गोष्टी मला शिकवू नको सोवी. ताई ताई अगं माझं इथल्या सारखं नाहीये, तिकडे मला सगळंच बघावं लागतं. समीर एकतर पैसे द्यायचे बंद झालेत आणि त्यात ते तुरुंगात आहेत, गुड्डीने सुद्धा पैसे देणं बंद केलंय आणि संपत दादाकडे पैसे मागण्याचा प्रश्नच येत नाही. आणि इथे इथला सगळा खर्च बाबा बघतात, अडीअडचणीला बाबा पैसे देतात. अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचंय की आम्ही फुकट खातो, सगळा काय तो खर्च बाबा करतात. हा आम्ही पैसे कमवतो आणि बाजूला काढून ठेवतो. आणि काय ग, नवरा तुरुंगात गेलाय कोणाला सांगतेस तू? अशी कुठली जन आंदोलन करून तो तुरुंगात गेलाय? माझ्या नवऱ्यालाही अशी जीवघेणी मारहाण करून तुरुंगात गेलाय ना, त्याचं कौतुक मला नको सांगूस. ताई बघ उगाच कुठलाही वाद कुठेही नेऊ नकोस. मी फक्त एवढंच म्हणाले की इथला खर्च बाबा बघतात, पहिल्यापासूनच त्यांनी घराची आर्थिक घडी नीट बसवली आहे. तेच तर,
सगळं कौतुक बाबांचं, आम्ही रिकाम टेकडे. एवढी उज्जत घालण्यापेक्षा चल मग माझ्यासोबत बँकेत आणि दे मला पैसे काढून. आता तर तुला पैसे देतच नाही मी. अगं मगच पासून सांगते की मला वेळ मिळाला तर देईन पैसे, पण तुला तर घाईच लागलीये. मी काय देणारच नाही पैसे. ताई ताई ऐक माझं. ताई ताई मला पैशांची गरज आहे. उगाच अडाडूक करू नको, सांगून ठेवते. काय करशील ग, हा काय करशील? आबाने जसा माझ्यावर हात उचलला तसा हात उचलशील माझ्यावर? बस झालं. रुंदताई बस झालं ना. वहिनी तू तरी शांत हो प्लीज. रुंदताई ऐक ना, शांत हो. मी काय म्हणतो प्लीज, मार मार ना. नाहीतरी त्याचसाठी उरले मी. नवरा असा अंतरुणाला किळलाय म्हणून तुम्हाला चेव येत असेल बहिणींना. ऐक ऐक मी काय शांत बस. भांडून झालं असेल तर आपण राखी बांधूया. लहानपणी आपण पाचही जणी एकमेकींना राखी बांधायचो आणि म्हणायचो आपणच एकमेकींचं रक्षण करूया. पण आता या सगळ्या गुंतागुंतीमुळे आज सण आहे हेच आपण विसरलो. लक्षातच राहिलं नाही. असो चल आपण राखी बांधून घेऊ. लहानपणी आपण एकमेकींच्या हाताला राखी बांधताना आपल्यात कधीतरी मतभेद होती असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. पण आता आपल्यात मतभेद काय, मनभेदही निर्माण झाले. असो चल आपण राखी बांधून घेऊ.